नाही ही टिकली नको ग. काम करतो ही लाव. ही लावू? बर. आता बघ कशी छान दिसते. अप्पा ताई कशी दिसते? खूप छान. नक्षत्रासारखी. पण अनु तू रोज अशीच राह ना. मी तेच म्हटलं तिला अप्पा. मग आपण कसं असं टाप टिप अपडेटेड राहायला हवं. जरा शिक. हा सचू पोचलो वाटत. हा सद्गुरु किराणा. हा देसाई. अहो कुठे ट्रॅफिक मध्ये अडकलायत का? तुम्ही पोचलात का? नाही म्हणजे आमचा मुलगा सचिन तुम्हाला घ्यायला गेलाय, तो पोचला नाही का अजून? अहो नाही ना. अरे नाही, मी बघतो तो निघाला केव्हाच, मी फोन करतो त्याला. ठीक आहे या. मला सचिन पोचला नाही. अरे म्हटलं होतं माईला मी जाते म्हणून. सचू एकटा किती काम करणार आहे अप्पा? हो राहू दे, आता मी बघतो त्याला फोन करून परत कुठे गेला हा कोण. नो रिप्लाय. फोनच उचलत नाहीये. मी करतोय, माझाही फोन उचलत नाहीये. बहुधा ड्राईव्ह करत असणार तो. त्याच्यामुळे एवढा वेळ दोन गाले पलीकडे तर आहेत पाहुणे. आई उगत सांग. आता आम्ही केला ना फोन, तू परत काय करते? काय झालं? हा हॅलो तांबे का, आम्ही रमाई देसाई बोलतेय. मी बर्फीची ऑर्डर दिली होती. बर हा बघते बघते घ्या. तो तिथे पण पोचलेला नाहीये. म्हणजे तिथं ते पाहुणे ताटकळत उभे आहेत उन्हामध्ये. ह्यांनी ऑर्डरही अजून घेतले नाहीये. गाडी घेऊन गेलाय कुठे मुलगा? तू 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 जरा थांब, शांत हो. मी बघतो, मी बघतो ना, मी फोन करतो एकदा परत त्याला. काम सांगितलं ना तेच चुकलं माझं. आता फोन करून काय होणार आहे का? अगं पण फोन नको. अरे वेळेत आली आहे ना. मी झाली आहे ना ताई तयार? हो आत येते. चल ना आपण जाऊ. शांत हो, मी बघतो काय करायचं. काय झालं माई? काही टेन्शन? दुसरं काय असणार आहे. अगं सचिन गाडी घेऊन त्या पाहुण्यांना आणायला गेलाय. अजून त्यांनी बर्फीची ऑर्डर पण घेतलेली नाहीये. ते पाहुण्यांना पण घेतलेलं नाहीये. काय गेलाय कुठे हा मुलगा मला कळतच नाही. आता तू जरा शांत हो. मी जातो म्हटलं ना, मी जातोय. हे तुम्ही जरा ते अनुची तयारी बघा सगळी. मी निघतो. अरे पाहुण्यांचा फोन.